पेशी पोषक करून पात्र तयार करण्यापेक्षा जे तीन पिढ्या दोन पिढ्या त्या भूमिकेमध्ये जगलेले आणि परंपरेने तो वारसा जतन करतात त्याशी मंगळवेढा बीड उस्मानाबाद सांगोला या परिसरामध्ये आम्ही शोधून ते सर्व पारंपरिक लोककलेतील जे घटक आहेत म्हणजे आपण आपल्या भाषेत आजच्या भाषेमध्ये म्हणजे ओरिजिनल जे आहे ते सर्व या ठिकाणी किमान साधारणतः तो लोककलेचा जो 35 घटक येतात त्या घटकातील जवळजवळ 600 ते 650 ओरिजिनल त्यांचे जगणारी लोक त्यांना या ठिकाणी आपण शोभायात्रेच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये त्यांचं दर्शन होणार आहे आणि निरोप द्यायचा असेल तर ती एक भूमिका आणि 3 दिवस अगोदर त्या परिसरामध्ये पाठ म्हणजे आजची पाठ वर्ग म्हणजे पूर्वी जर्मानातली परंपरेची पाठ नाही ते पाठाच्या आरती एक 5:30-6 वाजल्यापासून ते वासुदेव घरोघर आपल्याला निमंत्रण देतील आमच्या वतीनं अशा पद्धतीचं ते वातावरण तयार करणार आहे त्यांनी मी तर हे कोण जीवनाने हे काय देत आहे एवढं जरी प्रश्न विचारला तर मला वाटतं संमेलन आपण जे संपूर्ण खरं तर खूप त्यामध्ये कष्ट पडले कार्यकर्त्यांना कारण त्या ज्या वस्तू ते राहतात त्या वस्तू जाऊन तिथंच राहावं लागायचं त्यांच्याशी बोलावं लागायचं अशा सगळ्या पद्धतीने ती यंत्रणा राबवून आपण ही सगळी मंडळी आलेली आहे त्यामध्ये आवर्जून काही कार्यकर्ते काम केलेले आहे आचरण करून सारखे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये त्यामुळं ते निश्चित त्या शहराला एक सुखद धक्का असेल सगळ्या संस्थांशी माझा खूप जवळचा संबंध आला त्याच्यामध्ये नाट्यपद्धत असेल त्याच्यामध्ये कीर्तन फील असेल व्याख्यान मला समन्वय समिती असेल वगैरे त्यामुळे या शहराचं एकीकडे संस्कृतीतून वेगवेगळी माणसं या शहरामध्ये व्यवहार आणि एक वेगळी संस्कृती या भूमीशी जोडली जात होती त्यांची संस्कृती मिळू शकते त्यामुळे सांस्कृतिक अंगाने या शहराची खूप जवळ असा खूप अतिशय जवळीकडे जोडला गेला आणि मला असं वाटतं ते इकडे होत असताना मी संत साहित्य आणि लोकसाहित्य संदर्भाची संशोधन करत होतो त्याच्यात माझे 17-15 पुस्तकं होती अजूनही दुकान चालू होते आणि ज्याने 1000 वर्ष 1500 वर्ष महाराष्ट्राची लोकसंख्या जतन केली परकीय आक्रमणापासून महाराष्ट्र वाचवला गेला गुंड्यांची जागृती केली पडझडीच्या काळामध्ये समाजाला ऊर्जा दिली त्या लोककलांचं संवर्धन एका वेगळ्या पातळीवर म्हणजे तिथे एक संपूर्ण आनंद विश्व उभारायला सांस्कृतिक जीवनातील त्या पार्श्वभूमीवर तिथे संमेलन लोककलांचं होते आणि त्याचे अध्यक्ष म्हणून तुम्ही माझी बिनविरोध निवड करावी हा कुंभकरांनी मला दिलेला एक सुखद अनुभव होता.